मित्रांनो, एखाद्या व्यक्तीची कुंडली त्याच्या आयुष्यातले चढ उतार पाहण्यासाठी खूप प्रभावी ठरते. त्याचप्रमाणे सामुद्रिक शास्त्रानुसार सुद्धा व्यक्तीच्या तळहाताची ठेवण पाहून तिच्या आयुष्यातली अनेक रहस्य ओळखता येतात. कशी? चला जाणून घेऊया, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हो, आमच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. ज्योतिषशास्त्रात व्यक्तीच्या कुंडलीला विशेष महत्व आहे. ही कुंडली पाहून ज्योतिषी त्या व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अनेक मोठ्या घटनांची माहिती देतात. याशिवाय तुमची कुंडली हे देखील सांगते की भावी आयुष्य तुमचे कसे असणार आहे. तसंच सामुद्रिक शास्त्रामध्ये सुद्धा शरीराची ठेवण आणि त्यावरील तीळ किंवा इतर खुणा यावरून भाकिता केली जातात. आज या व्हिडिओमध्ये आपण हाताच्या तळव्याबद्दल बोलणार आहोत. जर एखाद्या व्यक्तीचा तळहात लहान असेल तर असं मानलं जातं की त्याचे जीवन खूपच आनंदी असते. ज्यांचे तळवे लहान आहेत त्यांच्यासाठी असं म्हटलं जातं की ते स्वच्छ मनाचे लोक आहेत. याशिवाय लहान तळवे असलेल्या लोकांना गोष्टी जाणून घेण्याची आणि समजून घेण्याची खूप इच्छा असते. असे लोक आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ असतात. ज्यांच्या हाताच्या भाग्यरेषा ठळकपणे दिसतात असे लोक सुद्धा आपल्या जोडीदाराला कायम आनंदी ठेवतात. आता ज्यांच्या हाताचे तळवे मोठे असतात त्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा लोकांसमोर नेहमीच पैशाची कमतरता भासते, पण त्यांच्या आयुष्यात आनंद मात्र कायम राहतो. पैशाची कमतरता असूनही अशा लोकांच्या जीवनात सुखसुविधांची उणीव भासत नाही. अशा लोकांच्या आयुष्यात प्रेम प्रकरणांचे अनेक प्रसंग येतात. तरी देखील असे लोक आपल्या जोडीदारालाच प्राधान्य देतात आणि आपलं नातं जीवापाड जपतात. त्याचबरोबर ज्यांचे तळवे मऊ असतात अशा लोकांना खूप आनंद मिळतो, तर ज्यांचे तळवे कठोर असतात अशा लोकांना खूप परिश्रम करावे लागतात. ज्यांचे तळवे मऊ असतात ते हळव्या मनाचे असतात, आणि ज्यांचे तळवे कठोर असतात असे लोक संवेदनशील असूनही भावनांवर नियंत्रण ठेवणारे असतात. त्यांना प्रत्येक बाबतीत संघर्ष करावाच लागतो. त्यांच्या हाताच्या रेषा अस्पष्ट असतात, त्यामुळे अपार मेहनत करूनच त्यांना त्यांचं भाग्य घडवावं लागतं. ज्यांचे तळवे मऊ असतात असे लोक प्रेम प्रकरणात अनेकदा अडकतात, तर कठोर तळवे असलेले लोक सहसा प्रेमात पडत नाहीत आणि पडलेच तर शेवटपर्यंत निभावतात. एक मात्र खरं की आपल्या हाताचा तळवा कसाही असू द्या, तो मऊ असू द्या, कडक असू द्या किंवा त्याचबरोबर लहान असू द्या किंवा मोठा असू द्या, आपलं भविष्य घडवणं हे आपल्याच हातात असतं हे मात्र खरं. मग मंडळी, तुमच्या जोडीदाराचा तळवा कसा आहे आणि हे वर्णन त्यांच्याशी कितपत जुळतंय कमेंट करून सांगायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.